सालोड हिरापूर आदर्श गाव, वर्धा मतदार संघातील सालोड हिरापूर गाव, संतांनी दिलेली शिकवण जपणार आणि त्याच विचारांनी सर्व धर्म समभाव जपणार या गावामध्ये संत तुकडोजी महाराज, त्याचप्रमाणे गाडगे महाराज आणि पंडित जवाहरलाल नेहरू या महान विभूतींचे चरण या ग्रामपंचायतीला लागलेले आहे. या गावामध्ये अनेक अशा सुधारणा आमदार साहेबांनी केलेल्या आहे, कारण की गाव हे नंदवनासारखं सौंदर्यवान झालं पाहिजे आणि या गावातला प्रत्येक तरुण मुलगा हा सुसंस्कारित झाला पाहिजे. सालोड हिरापूर हे गाव महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत असणाऱ्या गावांपैकी एक आहे. इथल्या ग्रामपंचायतीची 1959 साली स्थापना झाली. इथल्या पंचायतीच्या स्थापनेला आता 65 वर्ष होत आहेत. माननीय सन्माननीय आमदार महोदयांनी या गावाकरता अनेक विकासोन्मुख कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नच केला नाही ते आज पूर्णत्वात सुद्धा अनेक दिसत आहे. अनेक गावातली मुख्य रस्ते, तसेच गावातली अंतर्गत रस्ते, तसंच गावामध्ये संत सद्गुरु सदनंद महाराज मठ या मठाकरिता सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी देऊन तिथे भक्त निवास सारखा एक मोठा सभागृह सुद्धा त्यांच्या निधीतून विशेष निधीतून उपलब्ध झालं. तसंच गावाचा पर्यटना चालना मिळाली पाहिजे म्हणून गावाला तलावाला पर्यटन सुद्धा दर्जा प्राप्त करून दिला. काळानुसार आता हे गाव नव रूप धारण करत आहे. हे आदर्श गाव आणखीन आदर्श बनावं यासाठी लोकप्रिय आमदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांनी दत्तक ग्राम योजनेच्या अंतर्गत दत्तक घेऊन या माध्यमातून सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. आरोग्य प्राथमिक केंद्र भवन मंजुरी दिली आहे, त्याच्यामधून पण गावाला असा विकास करण्याची संधी मिळाली. जेव्हापासून भाऊ आपला आमदार पदाचा पदभार सांभाळला तेव्हापासून गावाचा कायापालट झालेला आहे. सद्गुरु संत श्री सदानंदजी महाराज यांच्या मठाचे सानिध्य आणि आशीर्वाद गावाला लाभले आहेत, त्यामुळे हे गाव एक धार्मिक क्षेत्र सुद्धा म्हणून परिचित आहे. आमचे आमदार साहेबांनी स्वतःच्या हक्काचं घर म्हणून आम्हाला इथे जागा उपलब्ध करून दिली. ज्या ज्या शेतकरी महिला आहेत, बांधव आहेत, त्यांच्यासाठी FPO कंपनीचे शेअर्स आम्ही उपलब्ध करून दिले आणि त्या शेअर्समधून आम्हाला त्यांच्या अन्न आणि धान्यांचं साठवणूक करण्याकरिता जे जागा उपलब्ध नव्हती त्यासाठी आम्हाला FPO कंपनी फार्मर प्रोड्युसरमधून आम्हाला एक गोडाऊन बांधून देण्यात आलं, जिथे धान्याचं स्वच्छ करण्याचं काम आणि साठवण करण्याचं काम आमच्या महिला करतात. त्यासाठी आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्ते उत्तमरित्या तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर सालोड वडज, सालोड नागठाणा अशा महत्वाच्या गावांना जोडणारे रस्ते या आमदार निधीतून तयार झाले आहेत. तसंच पडेगाव सारखा महत्वाचा रस्ताही यातून साकार लागेलाय. गाव पडत होतं हे मोठं, तरी पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली हे गाव दत्तक घेतलं आणि इथे विकासाची इतकी आघाडी लावली त्यांनी की प्रत्येक गोष्टीचा विकास इथे त्यांनी आवडीने आणि आनंदाने केला. आता इको पार्क म्हणजे रोजगार वाढण्याची संधी मिळालेली आहे, नाही तर असा रोजगार खूप काही मोठ्या प्रमाणात, आता गाव मोठा असल्याच्याने रोजगार नाही आहे, त्यामुळे इको पार्कमध्ये रोजगार उपलब्ध होईल. ग्रामपंचायत इमारतीच्या नूतनीकरणाला देखील यातून हातभार लागला आहे. केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर इथल्या हातांना रोजगार मिळावा यासाठी वन विभागाच्या माध्यमातून रोपवाटिका तयार करून त्या माध्यमातून हातांना रोजगार मिळतोय. ग्रामपंचायतची जी जुनी बिल्डिंग होती त्याचं पण नूतनीकरण करण्यासाठी चांगलं सहकार्य केलं. समोर गेटचं काम वगैरे म्हणजे असं सुशोभीकरण करण्यात आलं ग्रामपंचायतचं. तसेच टुरिझम पार्क झाल्यामुळं सालोडच्या युवकांना रोजगार मिळेल. गावातील माता भगिनींच्या स्वप्नांना बळ मिळवून देण्यासाठी या ठिकाणी महिला बचत गट भवन देखील आमदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांच्यामुळे उभारण्यात आले. आम्हाला जे इन्स्ट्रुमेंट लागत होते जिमसाठी त्यासाठी त्यांनी आर्थिक अशी मदत केली आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंट आम्हाला मिळालेले आहे. आणि तसेच आम्हाला आमच्या गावाला आता इको टुरिझम पार्क यासाठी सुद्धा फंड आलेला आहे. तसंच आता आमचं गाव वाटचालीच्या दिशेने चाललेलं आहे. त्याचप्रमाणे महिलांच्याच फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला 1 कोटीचा निधीही मिळवून दिला. त्याबरोबरच विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रालाही मंजुरी मिळवून देण्यात आली आहे. गावात स्मशानभूमी आणि कब्रस्तान उभारण्यात आले आहे. एकूणच गावातील प्रत्येक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करत ग्रामपंचायतीच्या हातांना बळ देत
डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांनी सालोड हिरापूर गावाचा कायापालट केलेला आहे. विकासाची मोहोर म्हणजेच डॉक्टर पंकज भोयर.